मला असं वाटतं की भ्रष्टाचार आपण म्हणतो फक्त भ्रष्टाचार राजकारणी करत नाहीत. आपण जेव्हा 20 रुपये पोलिसाला देऊन सुटतो किंवा 20 रुपये लाच घेतो आपण असं करतो कारण आपली कपॅसिटी तेवढीच आहे, प्रवृत्ती तीच आहे. लक्षात घ्या, मला जर जास्त ताकद मिळाली तर मी काही 1000 कोटींचा भ्रष्टाचार करीन. मी जर ट्रॅफिकचा सिग्नल तोडत असेन, मी जर ट्रॅफिकचे नियम तोडत असेन, पुण्याच्या लोकांनी खास ह्याच्याकडे ध्यान ठेवावं. मला असं म्हणायचं आहे की आपण प्रत्येक जण ह्याला जबाबदार आहोत. मी एक लेख लिहितोय, त्याचं नावच असं आहे की ह्या अतिरेकी हल्ल्याला मी जबाबदार आहे. कारण ही कसं लिंक तुम्हाला वाटेल की अरे ट्रॅफिक मी जर सिग्नल तोडतोय तर मी कसा काय हल्ल्याला जबाबदार? नाही, एक कम्प्लीट लॉलेसनेस आपल्याकडे समाजामध्ये जो भिनलेला आहे की नियम पाळायचेच नाहीत. मी माझं उदाहरण देतो तुम्हाला, जयपूरच्या एअरपोर्टवरती सिक्युरिटी होती, मी शूटिंगला गेलेलो होतो तेव्हा, आणि त्या विमानतळावरती त्यांनी मला माझं आयकार्ड विचारलं. आयकार्ड विचारल्यानंतर मला राग आला की अरे माझ्याकडे तिकीट आहे, तुम्हाला आयकार्ड काय विचारतोयस? ते त्याचं काम होतं. पण तरी सुद्धा मी चिडचिड केली की अरे तू, आणि त्यात परत इगो असेल की मी नट असून मला हा वापर मागतोय आयकार्ड. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा आहे की ही चूक मी सुद्धा केलेली आहे. अशा चुका प्रत्येक जण आपण कुठे कुठे करतो हे आपण नीट पाहिलं पाहिजे आणि त्यात सुधारणा केली पाहिजे. हा भ्रष्टाचार आधी आपण आपल्या घरात आपल्या मनात थांबवला पाहिजे.